एकल ब्रँड किरकोळ क्षेत्रामध्ये 100%, तर एअर इंडियामध्ये 49% परदेशी गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विकासाच्या सर्वांगीण उपाययोजना राबवण्याचं पंतप्रधानांचं अर्थतज्ञांना आवाहन. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शास्त्रज्ञ के सिवान यांची नियुक्ती. मुंबईतल्या कमलामी लाग प्रकरणी जिगर आणि कृपेश संघवी बंधू आणि अभिजित मानकर या तिघांना मुंबई पोलिसांनी केली अटक. अनाथ उमेदवारांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये स्वतंत्र प्रवर्ग ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. आणि तुर्कस्तानात झालेल्या स्कीईंग स्पर्धेमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून अंचल ठाकूरनं घडवला इतिहास. नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी योगेश कुलते आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. एकल ब्रँड किरकोळ क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा शिथिल करायचा महत्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये एकल ब्रँड किरकोळ क्षेत्रामध्ये 100% थेट परदेशी गुंतवणूक करायला मंजुरी देण्यात आली. एअर इंडिया या सरकारी हवाई सेवा कंपनीमध्ये 49% परदेशी गुंतवणुकीलाही मंजुरी देण्यात आली. स्वमग्नता आणि मनोरुग्ण कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ निश्चित करण्यासाठीच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. हा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विकासाच्या सर्वांगीण उपाययोजना राबवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी अर्थतज्ञांना केलं आहे. ते काल नवी दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या आर्थिक धोरण पुढची वाटचाल याविषयी बोलत होते. या बैठकीमध्ये देशातल्या विविध अर्थक्षेत्रांचं आणि प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 40 अर्थतज्ञ सहभागी झाले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कृषी उत्पादन वाढवण्यापेक्षा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावरती भर द्यावा यावर सर्व तज्ञांचं एकमत होऊन जिल्ह्यामध्ये क्लस्टर उभारणी, बाजार संपर्क यंत्रणा असे उपायही मांडण्यात आले. देयर इज मच बेटर न्यूज ऑन एम्प्लॉयमेंट देन व्हाट पीपल हैव थॉट अबाउट एंड येट नंबर ऑफ एक्सपर्ट्स एंड आई थिंक ऑल ऑफ अस एग्रीड डिड मेंटेन दैट एम्प्लॉयमेंट वॉज द की गोइंग फॉरवर्ड. बँकांच्या विनामूल्य सेवा येत्या 20 जानेवारीपासून बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव बँकांकडून आलेला नाही असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं घोषित केलं आहे. यासंदर्भातल्या समाजमाध्यमातल्या अफवा बिनबुडाच्या आहेत असं स्पष्टीकरण आयबीए अर्थात भारतीय बँक संघटनेनं द्यावं अशी सूचनाही मंत्रालयानं आज दिली. त्यानुसार संघटनेनं तसं स्पष्टीकरण जारी केलं आहे. काळा पैसा पांढरा केल्याच्या आरोपाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याची आज सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास पथकानं कार्ती, आयएनएक्स मीडिया आणि त्याचे संचालक पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गेल्या वर्षी गुन्हा नोंदवला होता. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शास्त्रज्ञ के सिवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एएस किरण कुमार यांची जागा घेणार. उद्यापासून ते पदभार स्वीकारतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीनं सिवान यांची 3 वर्षांसाठी नियुक्ती केली. सध्या ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सिवान पीएसएलव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून 1982 इस्रोमध्ये रुजू झाले. अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान कार्टोसॅट 2 मालिकेतल्या पीएसएलव्ही C40 ची उलटगणती आजपासून श्रीहरिकोटा इथं सुरू झाली आहे. कमला मिल आग प्रकरणी मुंबई पोलिसांनी जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजित मानकर या तिघांनाही अटक केली आहे. हे तिघे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वन अबाव या पबचे भागीदार मालक आहेत. दुर्घटना घडल्यापासून ते फरार होते. या तिघांवरती सदोष मनुष्यवधासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.
जनतेच्या समस्या सोडवायला प्राधान्य देत समाज माध्यमांचा आव्हान परतवून लावण्याचा सल्ला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही ही बाब लक्षात घेता अनाथ विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात दिली. पत्रकारांच्या निवृत्ती वेतनाच्या प्रश्नीही शासन सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जलद गतीनं गणित सोडवण्याचं तंत्र असणाऱ्या अभ्याकसची आणि अंकगणिताचे प्रश्न मनातल्या मनात आकडेमोड करून सोडवण्याची 14वी राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली. या स्पर्धेमध्ये 4 ते 14 वर्ष वयोगटातल्या 4000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अंकगणिताचे 200 प्रश्न अवघ्या 8 मिनिटात सोडवण्याचं आव्हान या मुलांसमोर ठेवण्यात आलं होतं. या दिशेनं मेंदूची जडणघडण करण्यासाठी जगभर काम करणाऱ्या यूसी मास्क या संघटनेच्या मुंबई प्रादेशिक संस्थेच्या संचालकांनी ही माहिती दिली. वयाच्या 4 ते 14 वर्षांपर्यंत मुलांची एकाग्रता सर्जनशीलता आणि स्मरणशक्तीसारखी कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशानं ही संस्था त्यांना प्रशिक्षण देते. जंतुसंसर्गावरती नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशानं सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटना, वैद्यकीय सल्लागार संघटना आणि वोखाट रुग्णालयानं नुकतंच मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. वोखाट रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका जहाबिया खुराकीवाला यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं. या 2 दिवसीय चर्चासत्रामध्ये जंतुसंसर्ग रोखण्यासाठी विविध रुग्णालयांमध्ये होत असलेल्या प्रयत्नांबद्दल देशभरातल्या तज्ज्ञांनी माहिती दिली. दवाखाने, डॉक्टर्स, परिचारिका आणि रुग्णालयं प्रशासकांसाठी उपयुक्त अशा माहितीचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. या चर्चासत्रामध्ये 500 जणांनी भाग घेतला. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या कालव्यामध्ये पडलेल्या जयचंद नावाच्या वाघाला वाचवण्यामध्ये वनविभागाला यश आलं आहे. काल दुपारी 1 वाजता हा वाघ पाण्यामध्ये पडल्याची माहिती मिळाल्याबरोबर विभागानं वेगानं हालचाली सुरु केल्या. पाण्याचा प्रवाह बंद करण्याबरोबरच जाळ्या आणि शिडी वापरून बचाव ताफ्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे जयचंद वाघाची सुखरूप सुटका झाली. उमरेर कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पाची शान समजल्या जाणाऱ्या जय वाघाचा मुलगा असणाऱ्या जयचंदला वाचवण्यामध्ये यश मिळाल्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाची भावना व्यक्त होत आहे. पुण्यासह सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातल्या 7 ATM यंत्रांची चोरी करून 35 ते 40 लाख रुपयांवरती डल्ला मारणाऱ्या टोळीला पकडण्यामध्ये पोलिसांना काल यश आलं. या टोळीचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या कोल्हापूरच्या दिलीप मोरेनं कर्नाटकातल्या इतर 14 साथीदारांच्या मदतीनं एका इंग्रजी चित्रपटातली क्लुप्ती वापरून या चोऱ्या केल्या. या टोळीनं ऑक्टोबर 2017 पुण्यातलं ATM चोरून 16.5 लाख रुपयांची रक्कम लंपास केल्यापासून पोलीस या टोळीच्या शोधामध्ये होते. आता कोंढवा पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकविसाव्या शतकामध्ये चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी जगभरामध्ये मानवतावाद रुजवला पाहिजे असं मत बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केलं आहे. ते काल पुण्यामध्ये दुसऱ्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेला संबोधित करत होते. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. धर्म हा प्रत्येकाचा खासगी विषय आहे हे लक्षात घेऊन
सर्वांनी एकमेकांशी केवळ माणुसकीच्या नात्यातून संवाद साधून सलोखा निर्माण केला पाहिजे अशी अपेक्षा दलाई लामा यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात आजपासून येत्या 17 तारखेपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह पाळण्यात येणार आहे. आज सकाळी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात या सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या सप्ताहामध्ये विविध शाळांमध्ये विद्युत सुरक्षेविषयी निबंध तसंच चित्रकला स्पर्धांचं आणि व्याख्यानांचं आयोजन केलं जाईल. रेल्वे स्थानकं परिसरासह अन्य गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स उभारून विद्युत सुरक्षाविषयक माहितीही देण्यात येईल. भीमा कोरेगाव घटनेमध्ये राहुल फटांगडे या युवकाच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यातल्या तिघांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. हे तिघंही पारगाव सुद्रिक इथले रहिवासी आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत दादासाहेब कन्नमवार हे एक कर्तृत्ववान आणि मेहनती नेतृत्व होतं. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे अशा शब्दांमध्ये माजी आमदार वामनराव कासावर यांनी दादासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. यवतमाळमध्ये एका शाळेत नुकत्याच झालेल्या त्यांच्या जयंती कार्यक्रमात कासावर बोलत होते. दादासाहेबांनी तळागाळातल्या लोकांची निर्लसपणे सेवा केल्यामुळे त्यांना कर्मवीर हे बिरुद शोभून दिसतं असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या वेळी गरजू महिलांना मान्यवरांच्या हस्ते शिवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं. स्कीईंग म्हणजेच बर्फावर घसरण्याच्या तुर्कस्तान इथं झालेल्या स्की रेस आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताच्या अंचल ठाकूरनं कांस्य पदक पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंचलचं अभिनंदन केलं आहे. स्कीईंग सारख्या खेळामध्ये भारतासाठी पहिलं पदक पटकावून अंचलनं इतिहास रचल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरून केलेल्या अभिनंदनामध्ये म्हटलं आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही अंचलचं अभिनंदन केलं आहे. आणि आता बातमी हवामानाची. उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातल्या 22 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 8 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. राज्यातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये किमान तापमानात किंचित घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यामध्ये काल सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 8.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासांमध्ये राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल ब्रँड किरकोळ क्षेत्रामध्ये 100% तर एअर इंडियामध्ये 49% थेट परदेशी गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विकासाच्या सर्वांगीण उपाययोजना राबवण्याचं पंतप्रधानांचं अर्थतज्ञांना आवाहन. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शास्त्रज्ञ के सिवान यांची नियुक्ती. मुंबईतल्या कमला मिल आग प्रकरणी जिगर आणि कृपेश संघवी बंधू आणि अभिजित मानकर या तिघांना मुंबई पोलिसांनी केली अटक. अनाथ उमेदवारांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये स्वतंत्र प्रवर्ग ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. आणि तुर्कस्थानात झालेल्या स्पिंग स्पर्धेमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून अंचल ठाकूरनं घडवला इतिहास. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात. नमस्कार.